छत्तीसगढ़च्या एका सभेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी एक दावा केलाय, देशातली पहिली IIM IIT एम्स भाजपने बनवली, यावरून चांगलंच राजकारण तापलंय. काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी अमित शहा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्यावर टीका केली आहे. इतकंच नाही तर या संस्थांची स्थापना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी केली अशी आठवणही काहींनी करून दिली आहे. पण खरंच अमित शहा असं म्हणाले का, जाणून घेऊयात. छत्तीसगडच्या राजनंदगावमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा होती. 16 ऑक्टोबर 2023 त्यांनी प्रचारसभेत भाषण केलं. त्यावेळी पहिली IIM IIT एम्स भाजपने बनवली असा दावा त्यांनी केला. याच भाषणातली त्यांची 18 सेकंदांची क्लिप व्हायरल होते. नीट NIT IIT IIIT IIM एम्स और लाइवलीहुड कॉलेज देश में सबसे पहले बनाने का काम भारतीय जनता पार्टी ने किया. या क्लिपवरून काँग्रेस नेत्यांनी शहांवर टीकेची झोड उठवली आहे. पण या व्हिडिओचं फॅक्ट चेक केल्यावर सत्य समोर आलंय. खरं तर अमित शहा छत्तीसगडमध्ये भाजपने काय काय कामं केली हे सांगत होते. तेव्हा अमित शहांनी IIM IIT एम्सचाही उल्लेख केला. काय म्हणाले अमित शहा तुम्हीच ऐका. छत्तीसगड हमारे 15 साल के शासन में खाद्य और पोषण सुरक्षा देने वाला भारत का सबसे पहला राज्य बना. कौशल विकास उसका अधिकार देने वाला सबसे पहला राज्य बना. 150 दिन तक जोर से ताली बजाइएगा, 150 दिन तक रोजगारी देने वाला सबसे पहला राज्य बना. महिला मजदूरों को मातृत्व अवकाश देने वाला पहला राज्य बना. और माताओं बहनों को पंचायत चुनाव में 50% आरक्षण देने वाला पहला राज्य भी ये बना. इन्होंने छत्तीसगढ़ को कांग्रेस ने बीमारू राज्य बनाकर छोड़ा था. हमने इसको एजुकेशन हब बनाया, पावर हब बनाया, सीमेंट हब बनाया, इस्पात हब बनाया और हेल्थ केयर का भी एक बहुत बड़ा सेंटर बनाने का काम किया. नीट NIT IIT IIIT IIM एम्स और लाइवलीहुड कॉलेज देश में सबसे पहले बनाने का काम भारतीय जनता पार्टी ने किया. अमित शहा यांच्या दाव्यावरही आम्ही फॅक्ट चेक केलंय. तेव्हा त्यांचा हा दावा खरा ठरलाय. 2003 ते 2018 या 15 वर्षात भाजपची छत्तीसगडमध्ये सत्ता होती. रमन सिंह छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमध्ये IIMची स्थापना 2010 साली झाली, तर IIT ची स्थापना 2013 साली झाली, तर राज्यात एम्सची स्थापना 2012 साली झाली. सामच्या फॅक्ट चेकमध्ये काँग्रेसचा हा दावा खोटा ठरलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.